के मुटियाराया पटोला बनके कन्ना दे विच पिपल पत्तियां पाही चूड़ा खनके बंधन के मुटियाराया पटोला बनके कन्ना दे विच पिपल पत्तियां पाही चूड़ा खनके मेरे सोनिया सोनिया वे वे माई मेरा किथे नहीं ओ दिले लगना। हेलो एवरीवन, गुड मॉर्निंग। दिवसाची सुरुवात झालेली आहे। तर कालच्या ब्लॉगमध्ये जसं तुम्हाला कळलंच की आम्ही आलोय माझ्या गावी, म्हणजे माझ्या माहेरी, जे की आहे हारूर। आजरा तालुक्यामध्ये येतं हे गाव। तर ज्यांना कोणाला आजरा, गणिंग्लज, महागाव ही सगळी गावं माहीत असतील इकडची, त्यांना नक्की माहीत असेल हारूर कुठे आहे ते। छोटंसं गाव आहे। तर आता आम्ही इथे ॲक्च्युली काल आलो आहोत। आज आमचा सेकंड डे आहे आणि उद्या आम्ही निघणार आहोत मुंबईसाठी। मस्त ॲटमॉस्फिअर इकडे, म्हणजे एकदम आम्ही गरमीमधून थंडीमध्ये आलो असं मला वाटतंय। कारण अरे 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 मालवणला समुद्र जवळ असल्यामुळे तिकडे थंड वातावरण नाही आहे, तर खूप गरम व्हायचं। सकाळी थोडं थंड वाटायचं 4 नंतर वगैरे, अप टू 8-9 वाजेपर्यंत वगैरे, नंतर परत दिवसभर गरम व्हायचं। आणि इकडे तर आलो तर इकडे मस्त, म्हणजे रात्री तर कुडकुडणारी थंडी होती एकदम। आम्ही मस्त गोधड्या बिधड्या घेऊन पॅक होऊन झोपलेलो आणि आता आम्ही चाललोय मागावला मटण घ्यायला। आज बुधवार आहे म्हटल्यावर ऑब्व्हियसली मटण चिकनचा बेत असणारच आहे। तर मटण घ्यायला जाणार आहे। आज आम्ही चुलीवरती बनवलं आहे मटण, तसा विचार तर केलाय। बघूया तर कसं कसं काय काय जमतं ते। व्हिडिओमध्ये कनेक्टेड राहा, पुढे तुम्हाला कळेलच काय काय प्रोसेस आहे ते। रेसिपी अशी एक्झॅक्ट सांगायचा प्रयत्न नाही करणार, पण हा काय काय इन्ग्रेडियंट्स यूज केलेत वगैरे ते थोडं शॉर्टमध्ये वगैरे सांगेन। आणि त्याच्यासोबत आज तो चिकन पण बनवू, कारण भूषणला जास्त मटण नाही आवडत, त्याचं जावई बापूंसाठी वेगळं चिकन पण बनणार आहे। आणि मग असेल सोबत भाकरी किंवा चपाती आणि राईस, कारण आमच्या मॅडम अर्निका मॅडम भाकरी नाही खात, मग तिच्यासाठी चपाती बनवायला लागते, मग सगळ्यांनाच चपाती। ठीक आहे, बघू आता किती किती काय काय जमतं। त्याने आम्हाला भडंग पण घ्यायचं आहे, बघू आता आपल्याला मिळतो का भडंग। आता ऍटलीस्ट ऑर्डर देऊन तरी येतो, म्हणजे नंतर पिक करता येईल आपल्याला। काय मग कसं वाटलं गावी? म्हणजे भूषण मला नाही नाही मी फॅन, मला फॅन पाहिजे म्हणून फॅन लावून सकाळी खूपच थंडी वाजायला लागली, 16 degree टेम्परेचर होत, गोधडी घेऊन पण थंडी वाजत होती। ऍक्च्युली काल संध्याकाळी 9-10 वाजता तर ठीक आहे, 23-22 वगैरे होतं, पण ते डाऊन होणार होतं सकाळी 16 पर्यंत डाऊन झालेलं, मग तेव्हा अजूनच थंडी वाजत होती। इव्हन मी 8-8:30 उठली तेव्हा सुद्धा 21 degree होतं, एवढं थंडी वाजत होती ना की जाऊन मी आधी त्या चुलीजवळ जाऊन बसली जरा। मग मस्त वाटलं ना थंड इकडे आल्यावर। मम्मी बनवते आहे ते मसाला, मसाल्यासाठी खोबरं भाजते डायरेक्ट गॅसवर। त्याच्याने काय होतं का तरी चांगली येणार आहे। बघा आता आज आमचं मटण चिकन तेल रेडी झाल्यावर ते
गोष्टी घेतल्या गरम मसाल्यासाठी साहित्य हे आहे धने जिरे सफेद तीळ ह्याच्यात वेलची आहे दालचिन आहे काही वेलची आहे दालचिन दगडी फूल थोडंच आहे ना आणि सांबार आणि लसूण आणि खोबरं मगाशी आपण भाजून घेतलं इथे बनते आहे आपली चूल सेमी बापरे धुराला सेमी मॉडर्न चूल आहे सेमी मॉडर्न म्हणजे साईडचं फक्त मॉडर्न आहे बाकी खाली लाकडाला लाकड घालूनच आम्ही बनवतोय ताई आम्हाला चूल बनवून देते आहे बरोबर आहे ना दिसते फ्लॅश आहे ना जवळ येते अजून किती राखू हे अजून एक हे आहे आपलं मटन एक किलो मटन आणलंय आम्ही त्याचा आम्ही रस्सा पण करणार आहे आणि सुक पण करणार आहे इथे आपलं लाल तिखट मीठ हळद आणि कांदा घेतलाय गावाला पण आता लोक जिंजर गार्लिक पेस्ट यूज करतात आपण हे जरा शिजत ठेवूया थोडा वेळ जरा पाणी सुटू दे मग नंतर जर गरम पाणी ऍड करूया शिजायला माझा फोटो याला पाणी सुटलंय थोडस आपण अजून गरम पाणी ऍड करणार याच्यामध्ये
काईज कोणा कोणाला आवडतो बघा मस्त तरी आलेली आहे मटन शिजायला सुरुवात झालेली आहे मोठं दोन कणक कर मोडून बस मोड दिसतो की का हा वैतस वैतस मोडायचं मटन बघ कसं झालंय टेस्ट कर पिलू मागे ये चिकनचे दोन थोडे चांगले चिकन आणू का कसं झालंय मटन खाल्लं काय तुम्ही हेच आहे ना बसलेत जेवायला छान अर्निका ही बघा आमच्या गावची नदी हिरण्यकेशी नदी जी महादेवाचं देवस्थान आहे आंबोली घाटात सावंतवाडी तिकडून उगम पावते आणि वर्षाचे 12 महिने ते मस्त पाणी असतं नदीला आता बघा जर मे मध्ये थोडं कमी होईल पण पूर्ण भरलेली असते अशी कधीच नदी आटत नाही आमची गावची त्यामुळे पावसाळ्यात एवढा पाऊस जास्त पाऊस पडला की मग ब्रिज वरून पाणी जातो ब्रिज पण नाही दिसत ब्रिज पूर्ण बंद होऊन जातो मागच्या पण जेव्हा पण आमच्या गावात कधी पाणी नाही शिरत कारण आमचं गाव उंचावरती आहे त्यामुळे नदी एवढ्यावरती येऊ नाही शकत वरतून आली तरी नदी ऍक्च्युली आता जिथे आपण चाललोय टूर दिसतंय ना तुम्हाला तिकडे या साईडला पाणी भरतं कारण हे गाव खाली आहे हे सगळं हे पाण्यावर भरते बघ हे पूर्ण पाण्याखाली जातं ही सगळी ऊसाची शेती आहे ना आता पूर्ण पाण्याखाली जाते आमच्या गावाकडे येत नाही गावाकडं आमच्या ना डोंगर पण त्या नदीमुळे आम्हाला पाण्याचा कधीच प्रॉब्लेम नाही झाला कधी उन्हाळ्यात वगैरे पण नाही पहिल्यापासून व्यवस्थित पाणी आहे आमच्याकडे रोज मस्त सनसेट व्हायला आलाय छान दिसतोय सगळी शेती पाण्या सगळं ऊसाची शेती आहे जर पाणी ओव्हरफ्लो झालं तर सगळे शेत पाण्याखाली जातात